पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. वर्ध्यातल्या पंतप्रधान विश्वकर्मा कार्यक्रमात ते सकाळी 11:30 वाजता सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्ज आणि प्रमाणपत्रांचं वितरण करतील. तसंच 18 व्यवसायातल्या 18 लाभार्थ्यांना ते त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक कर्ज वाटप करणार आहेत. हस्त व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेणाऱ्या विशेष टपाल तिकीटाचंही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पीएम मित्रा म्हणजेच पंतप्रधान मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग प्रदेश आणि वस्त्र पार्कचं भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. अमरावती इथं एमआयडीसी परिसरात 1000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. वस्त्रोद्योग उत्पादन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरेल. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. राज्य शासनाच्या या केंद्राद्वारे नामवंत कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे. त्याशिवाय राज्य शासनाच्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवातही पंतप्रधान करणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप स्थापनेसाठी 25 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील 12 बलुतेदारांना मोठा लाभ झाला आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणून आमच्यासारख्या पिढीजात कारागिरांना खूप मोठा योगदान या योजनेचा आमच्या समाजाला होणार आहे. तसेच पूर्ण 12 बलुतेदारांनासुद्धा या योजनेचा फायदा नक्कीच होणार आहे. तसेच या योजनेमध्ये काही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंबही या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. पीएम विश्वकर्मा योजना जी आणली ती अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे आणि त्याचं जो आहे जे 12 ते 15 दलांचा जो व्यवसाय आहे तो मागासलेला असल्यामुळे या योजनेतून सगळ्या समाजबांधवांना 12 बलुतेदारांना फायदा होईलच हे अग्रेसित आहेच. आणि याच्यातून कसं होतं समाजबांधवांचं उन्नती साधेल आणि गावखेड्यामध्ये जे आहे गावखेड्यामध्येच आपलं समृद्ध कसं होईल आर्थिक बळ कसं मिळेल आणि गावातलाच रोजगार गावात तयार करता येईल या उद्देशाने ही योजना अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे राबविले जात आहे.